मराठा आणि कुणबी हे दरोडेखोर आहेत का असा प्रश्न बच्चू कडूंनी उपस्थित केला होता. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. ज्यांना कळत नाही त्यांनी बोलू नये. जेव्हा मी काही बोलत असेल तेव्हा ते समजून घेऊन बोललं तर मी त्याला उत्तर देणं मी उचित समजतो, नाहीतर मी इग्नोर करत असल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडू यांना जोरदार टोला लगावलाय. जर कळत नसेल तर माझ्या अंदाज बोलू नये एवढंच फक्त मी सांगेन. जेव्हा मी काय बोलत असतो ते पहिल्यांदा समजून घेऊन जर बोलले तर मला वाटतं त्याला उत्तर देणं उचित समजतो, नाहीतर मी इग्नोर करत असतो. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिलाय. दिव्यांगांच्या आणि कामगारांच्या योजनांवरून बच्चू कडू आक्रमक झाले आणि यावेळी त्यांनी आमचे 20 आमदार आले तर आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करू, त्यांना उचलून समुद्रात टाकू असा इशारा दिलाय. हिंगोलीमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. 2, 3, 10, 15, 20 आमदार आले तर मग मुख्यमंत्र्याचा गणपती करू आम्ही, उचलून शिरून टाकू समुद्रात. त्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे, त्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद पाहिजे. महायुतीचं सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून या संदर्भात चाचपणी देखील सुरू आहे. कर्जमाफी केल्यास राज्याच्या तिजोरीवर ताण येऊ शकतो का या संदर्भात सहकार विभाग, कृषी विभाग आणि अर्थ विभागाची चाचपणी सुरू आहे. मुख्यमंत्री मोदी त्याची चाचणी करू लागले, तशा पद्धतीची परिस्थिती आणि अधिकाऱ्याकडून त्यांचा ओपिनियन. फायनान्सचा मोठा रोल असतो, शेवटी पैसा द्यायचा आहे तर फायनान्सच्या मंजुरीशिवाय देता येत नाही. यामध्ये राज्य सरकार किती देईल, केंद्र सरकार किती देईल, अजून हे निश्चित झालेलं नाही आहे. परंतु मुख्यमंत्री मोदी याच्याबद्दल सकारात्मक त्यांची भूमिका आहे. आता महत्वाची बातमी. राजधानी दिल्लीमध्ये आज दोन मोठ्या घडामोडी घडणार आहेत. महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर दोन्ही पक्षांच्या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात येणार आहे आणि याच दरम्यान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये घेतील आणि त्यामुळे दिल्लीतील घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं असून यावरती आज सुनावणी होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या 3 सदस्य खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. सर्वात प्रथम शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी होईल, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी ते दिल्लीमध्ये दाखल होणार असून त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील दौऱ्यामध्ये असणार आहेत. सध्या दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि आज काळात होत असलेला हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे दिल्लीमध्ये नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेणार असल्याची माहिती मिळते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. बांगलादेशमध्ये अराजकाची स्थिती निर्माण झालेली आहे. महिन्याभरापासून सुरू असलेल्या हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय. बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनानं हिंसक रूप घेतलं होतं. भाजप नेते नितेश राणेंनी बांगलादेशींना थेट इशारा दिलाय. बांगलादेशमध्ये हिंदूंना माराल तर आम्ही पण निवडून मारू, तर हिंदूंचं संरक्षण करण्याचं आवाहन नितेश राणेंनी केलंय. बांगलादेशमध्ये अराजकाची स्थिती निर्माण झालेली आहे. महिन्याभरापासून सुरू असलेल्या या हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनानं हिंसक रूप घेतलं होतं.
आरक्षणाला विरोध करत विद्यार्थी देशभर आंदोलन करत होते. हसीना यांच्या राजीनाम्यानंतर राजधानी ढाकामध्ये दंगल उसळली. ढाकामध्ये जमा झालेले आंदोलक थेट पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानी घुसले. घरात घुसून आंदोलकांनी धुडगूस घातला, वस्तूंची तोडफोड केली आणि महागड्या वस्तू चोरून नेल्या. शेख हसीना यांच्या स्वयंपाकघरात शिरत तेथील बिर्याणीवर देखील आंदोलकांनी ताव मारला. हसीना यांच्या बेडवर जाऊन उड्या मारताना आंदोलक दिसले, तर ससे मासे राजहंस असे प्राणी देखील आंदोलकांनी पळवले. एवढंच नाही तर बांगलादेशचं स्वातंत्र्य सैनिक आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची देखील आंदोलकांनी तोडफोड केली. शिडी लावून आंदोलक पुतळ्यावर चढले आणि त्यांनी पुतळा फोडण्याचा प्रयत्न केला. तसंच सरकारी कार्यालयामध्ये देखील आंदोलक घुसले आणि तेथील शेख मुजीबुर रहमान आणि शेख हसीना यांच्या तस्वीरी हटवल्या. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन भारतामध्ये आश्रय घेतलाय. मागील एका महिन्यापासून बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू होतं. दरम्यान बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकेर उज जमान यांनी अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. या घटनेनंतर भारतानं बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवरील बंदोबस्त वाढवलाय. बांगलादेशच्या शेख हसीनांनी हेलिकॉप्टरनं त्रिपुरातील आगरतळा गाठलं, तर बांगलादेशमध्ये अराजकता निर्माण झाल्यामुळे शेख हसीना खरं तर यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. नोकऱ्यांमधील 30% आरक्षणाच्या विरोधात बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू झालं होतं, त्यामुळे बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टानं आरक्षण 30% 5% कमी केलं. मात्र त्यानंतर सरकारकडून आंदोलकांवर झालेल्या कारवायांचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी थेट शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. हे आंदोलन प्रचंड हिंसक झालं. आंदोलक शस्त्र हातात घेऊन रस्त्यावर उतरले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज 85% जागा या शेख हसीनाकडे आहे आणि जर शक्य झालं तर त्यांच्याच पक्षातनं जर कुठलं दुसरं नेतृत्व पुढे आलं आणि त्यांनी राज्यकारभार चालवला तर ते फार चांगलं होईल. तिथे जे राजकीय पक्ष आहे म्हणजे खलिदा झियांचा आहे, जनरल इर्शाद यांचा आहे, जमाती आहेत, त्यांनी जर राज्यकारभार केला तर खूपच गडबड होईल, कारण हे सगळे भारतविरोधी आहेत.